छोट्या गावातील किंवा पुण्याबाहेरील जे काही पेशंट आहेत त्यांना तुम्ही अलायनर उपचार पद्धती प्रोव्हाइड करू शकता आणि कशा पद्धतीने करू शकता ओके okay. बाहेरच्या गावच्या पेशंट्सला ॲज वेल ॲज डेंटिस्टला ज्यांच्याकडे अलायनरचं तिकडे सेटअप नसेल त्यांना आम्ही ह्या ट्रीटमेंट प्रोव्हाइड करू शकतो कारण मी आधीही सांगितलं अलायनरच्या ट्रीटमेंटमध्ये अगदी मिनिमम विजिट रिक्वायर्ड असता फर्स्ट विजिटला त्यांचं व्हिडिओ कन्सल्टेशन होऊ शकतं व्हिडिओ कन्सल्टेशनमध्ये आमचे सगळे डेंटिस्ट त्यांना गाईड करतील त्यांची चीफ कंप्लेन मेन प्रॉब्लेम कुठला आहे काय काय गोष्टी सॉल्व्ह करायच्या याची लिस्ट बनवली जाईल दोन बेसिक एक्सरे ॲडवाईस केले जातात जे कुठल्याही छोट्या गावात होऊ शकतात आणि पेशंटचं जे रेकॉर्ड असतं ते कुठल्याही डेंटिस्ट कडनं घेऊन त्यांनी आम्हाला कुरिअर केलं किंवा मेल केलं तरी आम्हाला त्याच्यावरती व्हिडिओ सायम्युलेशन करता येतं एकदा त्यांचे व्हिडिओ जनरेट झाले तर ट्रीटमेंटच्या आधीच पेशंटला आयडिया असते की माझ्या दातांची पोझिशन ही होती आणि फायनल पोझिशन अशी असणार आहे मला एवढे सेट्स लागणारे या आणि टोटल ट्रीटमेंट ड्युरेशन एट मंथचा राहील किंवा सिक्स मंथचा राहील हे सगळं एवढं प्रेडिक्टेबल आहे की त्याचा डिसिजन घेणं पेशंटसाठी सहज शक्य होतं प्लस कॉस्ट पण त्यांना सेम व्हिडिओ मध्ये कळत असे की एक्झॅक्टली कॉस्ट किती जाणार आहे ई एम आयची ची फॅसिलिटीसुद्धा त्यात अवेलेबल आहे कारण पेशंटला इकॉनॉमिकल बर्डन यायला नको म्हणून तर अशा पद्धतीने बाहेरगावच्या पेशंटसाठी ॲज वेल एज डेंटिस्ट जे बाहेर असतात त्यांच्या पेशंटसाठी आम्ही अलायनर सहज प्रोव्हाइड करू शकतो आहे